मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहे पालक पनीर. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: पालक 2 जुड्या, 1 पाव पनीर, तूप, तेल, हळद, मिरची पावडर, जिरं, खोबरे, खडा मसाला, मीठ, कसुरी मेथी, धनिया पावडर, लसूण, आलं, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या. कोथिंबीरसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर लसूण, अद्रक हे सुद्धा आपल्याला घ्यायचे आहे. मी चवीसाठी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तसेच थोडासा खडा मसाला घेतला आहे, 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तसेच खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत. जिरंसुद्धा आपल्याला या पेस्टमध्ये घ्यायचे आहे आणि चवीसाठी कसुरी मेथी घ्यायची आहे. तसेच भाजीसाठी लागणारे आपल्याला तिखट घ्यायचे आहे, हळदसुद्धा घ्यावी लागेल. त्यानंतर चवीसाठी आपल्याला मीठ घ्यावे लागेल. त्यानंतर धनिया पावडर, गरम मसाला. पालक आधी आपल्याला स्वच्छ धुवून निवडून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर जे पनीर आहे ते मी थोड्या गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्या पाण्यामध्ये फ्रीजमधून काढल्यानंतर त्याला 5-5 मिनटं त्या पाण्यामध्ये राहू दिले. आता जे बारीक चिरलेली पालक आहे ते आपल्याला थोडं वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर तवा गरम करून त्यावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकून तो आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे पहा, चांगला तो भाजला जात आहे. लालसर होईपर्यंत आपण त्याला छान असं भाजून घेऊ. त्यानंतर जे कापून ठेवलेलं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते सुद्धा थोडंसं तेल टाकून चांगले भाजून घेऊ. थोडेसे लाल होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर जो खडा मसाला आहे तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण लसूण अद्रक याची पेस्ट काढून घेऊ. त्यानंतर जे सर्व भाजलेले मिश्रण आहे आपले ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. त्याचीसुद्धा आपण पेस्ट काढून घेऊ. थोडंसं पाणी घालून आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आहे. आपलं पालकसुद्धा वाफून तयार आहे. यालासुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. याचीसुद्धा आपल्याला पेस्ट काढून घ्यायची आहे. ही आपली पालक पेस्ट तयार झाली आहे. आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला जे पनीर आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता, तेलामध्ये सुद्धा तुम्ही ते तळून घेऊ शकता किंवा तुपामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता. मी थोडंसं तूप टाकून त्यावर फ्राय करून घेतलं. आता हे तुकडे आपल्याला तुपात लालसर होईपर्यंत, थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं लालसर रंग येईपर्यंत आपण ते तळून घेऊ. बघा, आपले पनीरचे तुकडे लालसर होत आहे. हे आपले पनीर तयार झालं आहे. आता भाजीला फोडणी देऊ. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे. ते थोडंसं झाल्यानंतर जे मसाले आपण काढलेले आहे ते आपण या तेलामध्ये आता परतून घेऊ किंवा भाजून घेऊ. हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे. त्यानंतर 1/2 चम्मच मी हळद टाकली, 1 मोठा चम्मच लाल तिखट आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे, तसेच 1/2 चम्मच आपल्याला त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर 1/2 चम्मच मी धनिया पावडर टाकली. हे सर्व आपल्याला आता परतून घ्यायचे आहे. चांगले व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचे आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला हा चांगला गोळा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. जोपर्यंत आपल्या गोळ्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला तो चांगला परतून घ्यायचा आहे. मी थोडंसं
पाणी टाकून किंवा ते भांडे विसळून थोडंसं पाणी टाकत आहे आणि हा गोळा चांगला आता होऊ देत आहे. त्यानंतर या गोळ्याला तेल सुटल्यावर आपल्याला त्यामध्ये जी आपण पालकची प्युरी काढून ठेवली किंवा पालक पेस्ट काढून ठेवली ते आपल्याला यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे. ते सुद्धा थोडंसं या तेलामध्ये आपल्याला या गोळ्यासोबत होऊ द्यायचं आहे. पहा त्याला छान असं तेल सुटत आहे. नंतर शेवटी आपल्याला पनीरचे तुकडे त्यामध्ये घालायचे आहे. हे सुद्धा आपण परतून घेऊ. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. हे परतून घेऊ आपण आणि त्यावर थोडंसं थोडा वेळ झाकण ठेवून मंद आचेवर शिजू देऊ आणि त्यावर आता आपण त्यामध्ये पाणी घालू. हा जो रस्सा आहे आपल्याला थोडासा घट्टच ठेवायचा आहे. त्यात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. आणि त्याला थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी त्यावर कोथिंबीरी टाकायची आहे. हे पहा आपलं पालक पनीर तयार झालं आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.